टी20 वर्ल्ड कपमध्ये दिल्लीमध्ये टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मोहम्मद शमीचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालंय, तर पवन नेगी या एकमेव नवा चेहरा टीममध्ये सामील झालाय. या मॅचच्या निमित्तानं किंवा या टी20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं एक आठवण जागी झालेली आहे, आपण त्याविषयी सोनालीशी बोलूया. सोनाली, टी20 वर्ल्ड कपची आता बातमी आपण पाहिलेली आहे, टीम सिलेक्ट झालेली आहे आणि काही दिवसातच हा थरार सुरू होईल. मात्र 2000 वर्ल्ड कपचा जो थरार होता तो झी 24 तासच्या साथीनं अनुभवला होतास. पूर्ण ती टुर्नामेंट तू झी 24 तास बरोबर होती आणि अखेरच्या मॅचमध्ये विजयाचं सेलिब्रेशनही केलं होतं. तुझं क्रिकेट प्रेम तेव्हा आम्हाला जाणून आलं होतं. काय सांगशील आता टीम इंडियाला, कशा शुभेच्छा देशील? तेव्हा खूप मजा आली होती आणि सगळ्यात मोठा आनंद हा होता की इंडिया जिंकली होती आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा आनंद मी तुम्हा सगळ्यांबरोबर झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये येऊन सेलिब्रेट केला होता. आता मी ही अशी इच्छा करते की टी20 आहे, वर्ल्ड कप आहे, सो इथे सुद्धा इंडियाने जिंकावं आणि पुन्हा एकदा तो क्षण मी तुमच्या बरोबर अनुभवायला येईन अशी इच्छा प्रकट करते. नक्की आम्हालाही खूप आवडेल आणि आपण टीम इंडियाला त्यासाठी शुभेच्छाही देऊया. आणि आता पुन्हा एकदा बातम्यांकडे वळूया. येस, झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.